आज आपण वेळ अनुसूची आणि टाइम शेड्यूलिंग हा लेसन पाहणार आहे. उत्पादन कार्याला सुरुवात होण्यापूर्वी ते उत्पादन किती वेळेत पूर्ण होणार आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याला थोडक्यात टाइम शेड्यूलिंग किंवा वेळ अनुसूची असे म्हणतात. वेळेचं जर योग्य नियोजन झालं तर उत्पादन मोठ्या प्रमाणात तयार करून उद्योगामध्ये यशस्वी होऊन नफा मिळवता येतो. तर आता हे वेळ अनुसूचन किंवा टाइम शेड्यूलिंग कसं केलं जातं का, तर अगोदर आपण टाइम शेड्यूलिंग किंवा वेळ अनुसूचन म्हणजे काय ते पाहूया. उद्योगाचा किंवा व्यवसायाचा उद्देश हा वस्तू निर्मिती करून नफा मिळवणे हा असतो. कोणताही, तुम्हाला यापूर्वी देखील मी सांगितलेलं आहे, कोणताही उद्योग करत असताना तो उद्योजक किंवा तो व्यावसायिक नफा मिळवण्याच्या उद्देशानेच व्यवसाय करतो. कोणी अशी व्यक्ती नाही की काय होईल ते होईल, मला व्यवसाय करायचा आहे, झाला तर झाला तोटा असं ठरवून तो कधीही व्यवसाय करत नाही. आपल्याला काहीतरी अर्थार्जन व्हावं, त्याच्यातून नफा व्हावा या उद्देशानेच प्रत्येक जण व्यवसाय करत असतो. तर नफा मिळवणे या उद्देशाने जेव्हा व्यवसाय करतो तर त्यावेळी तो व्यवसाय कार्यक्षमतेने चालला पाहिजे, ठरल्यानुसार त्याच्यातून उत्पादन झालं पाहिजे. हे जेव्हा शक्य होईल तेव्हाच जो आवश्यक नफा आपल्याला आहे तो मिळू शकतो. नफा मिळवणे हा उद्देश असतो. त्यामुळे वस्तू निर्मितीचे कार्य केव्हा सुरू होईल व केव्हा संपवण्यात येईल याविषयी निश्चित आराखडा तयार करणे आवश्यक असते. आपल्याला जर योग्य नफा जर मिळवायचा असेल तर योग्य प्रमाणात उत्पादन झालं पाहिजे आणि ते योग्य प्रमाणात उत्पादन होऊन ती वस्तू बाजारपेठेमध्ये विकून त्याच्यातून आपल्याला नफा मिळवता आला पाहिजे. त्यासाठी काय केलं पाहिजे, ते उत्पादन प्रक्रिया कधी सुरू होईल, कधी संपेल, कधी उत्पादन बाजारपेठेमध्ये जाईल आणि कधी आपल्याकडं नव्याने भांडवल निर्मिती होईल हे सगळं शेड्यूल किंवा नियोजन करणं आवश्यक असतं. कधीतरी होईल, कधीतरी ते विकलं जाईल आणि मग कधीतरी आपल्याला पैसे येईल असं चालेल का, नाही. असं जर केलं तर काय होईल, आपलं भांडवल गुंतून पडेल आणि नफा होण्याऐवजी तोटा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे नियोजन फार गरजेचं आहे. तर हा एक प्रकारचा आराखडा तयार केला जातो. या कालावधीत उत्पादन आता समजा या तारखेला सुरू होईल, या तारखेला सुरू झालं आणि या तारखेला ते पूर्ण होईल अशा पद्धतीने जर तो एक आठवड्यामध्ये, 15 दिवसामध्ये, महिन्यामध्ये काय असेल ते उत्पादन ते पूर्ण होईल किंवा त्याची प्रोसेस पूर्ण होईल हा एक आराखडा तयार करून आपल्याला नियोजन करता येतं. अनुसूचन म्हणजे उत्पादन कार्याचे वेळापत्रक निश्चित करणे. या सगळ्या कार्याचं वेळापत्रक निश्चित करणे म्हणजेच अनुसूचन, वेळेचं नियोजन करणे. अनुसूचन मध्ये उत्पादन कार्यात समाविष्ट असणाऱ्या सर्व क्रिया केव्हा सुरू करण्यात येतील व केव्हा संपवण्यात जातील हे निश्चित करण्यात येते. लक्षात, म्हणजे कोणतीही प्रक्रिया उत्पादन कार्याशी संबंधित असेल, छोटी मोठी कोणतीही असेल, तर ती कधी सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे. म्हणजे समजा आज सकाळी 9 वाजता ती प्रक्रिया सुरू झाली आणि ती सकाळी 11 वाजता संपणार आहे, तर त्या ठिकाणी नोंद करून ती ठेवायची, अमुक अमुक ही प्रक्रिया 9 ला सुरू होऊन 11 वाजता संपणार आहे, त्यानंतर दुसरी प्रक्रिया 11 वाजता सुरू होऊन 1 वाजता संपणार आहे, त्याच्यानंतर तिसरी प्रक्रिया 1 ला संपून 3 ला संपणार आहे, त्यानंतर 3 ला सुरू होऊन पुढची प्रक्रिया 8 ला संपणार आहे आणि ते उत्पादन पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे त्या कालावधीमध्ये ते उत्पादन पूर्ण होणार आहे असं नियोजन असणं गरजेचं आहे. प्राथमिकतेच्या आधारावर कार्याचे महत्व निश्चित करून हे कार्य योग्य वेळेत व योग्य क्रमाने यंत्रावर किंवा कामगारांवर सोपवले जाते. म्हणजे कोणत्या कामाला जास्त प्राधान्य द्यायचंय ते ठरवलं जातं आणि त्यासाठी किती वेळ द्यायचा, तर अशा प्रकारे प्राथमिकतेच्या स्वरूपात प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य अशा प्रकारे प्राधान्यक्रम त्यांना द्यायचा आणि त्या प्राधान्यक्रमानुसार ठराविक वेळ देऊन तेवढी वेळ त्या यंत्राला आणि त्या यंत्रावर काम करणाऱ्या कामगाराला देऊन तेवढं उत्पादन येण्याचा प्रयत्न करायचा. तर अशा प्रकारे वेळेमध्ये तेवढं उत्पादन, तेवढी प्रक्रिया पूर्ण करणे म्हणजेच वेळ अनुसूचन किंवा टाइम शेड्यूलिंग. त्या टाइम शेड्यूलिंग किंवा वेळ अनुसूचनचे 2 प्रकार पडतात. एक सर्वांगीण अनुसूचन, याला मास्टर शेड्यूल असं देखील म्हणतात. तर यामध्ये काय केलं जातं बा,
विविध सुट्टे भाग ठराविक मुदतीत, आठवडा असेल, 15 दिवस असेल, महिना असेल, एवढ्या मुदतीत तयार करायची आणि त्यानंतर मुख्य उत्पादन करायचं. लक्षात येते बघा, मास्टर शेड्युलिंग काय आहे. ठराविक आता समजा तुम्हाला टू व्हीलर गाडी बनवायची, दुचाकी गाडी बनवायची, बरोबर. दुचाकी गाडी तयार करण्याचा जर तुम्ही उत्पादन उद्योग सुरू केला, तर हे दुचाकी गाडी बनवत असताना तिला लागणारे जे पार्ट आहेत, विविध भाग, हे सगळे भाग, उदाहरणार्थ स्टॉक ऑब्झर असेल, त्याचं हँडल असेल, व्हील्स असतील, त्यानंतर त्याचे एचटी कॉईल असतील, हे सगळे जे जे काही भाग आहेत, टाकी आहे पेट्रोलची आणि इतर जे छोटे मोठे त्याचे सगळे भाग आहेत, हे वेगवेगळे भाग कधी कधी काय करावं लागतं की वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा पूरक उद्योगामध्ये तयार करावं लागतं, किंवा त्याच कंपनीतल्या विविध विभागामध्ये हे सगळे पार्ट वेगवेगळे करावे लागतात. तर अशा वेळी हे सगळे पार्ट, जे स्पेअर पार्ट आहेत छोटे छोटे, हे सगळे स्पेअर पार्ट तयार होण्यासाठी किती कालावधी लागेल याचा अंदाजपत्रक तयार करायचं, शेड्यूल तयार करायचं. समजा तर आठवडा लागेल, 15 दिवस लागेल, काय असेल ते. समजा 15 दिवस कालावधी आपण दिला, तर 15 दिवसाच्या कालावधीत कोणकोणते भाग किती प्रमाणात तयार झाले आणि त्याच्यातून किती त्या गाड्या टू व्हीलर तयार होऊ शकतील. 15 दिवसाच्या कालावधीमध्ये जे सगळे स्पेअर पार्ट तयार केले, कुठलाही सोडायचं नाही गाडीला लागणार, 15 दिवसात तयार झाले, बरोबर. 15 दिवसाचा कालावधी होता, तर त्या 15 दिवसात ते स्पेअर पार्ट तयार झाल्यानंतर त्या स्पेअर पार्ट मधून किती गाड्या तयार होणार आहेत याला म्हणतात मास्टर शेड्यूल. मग समजा त्याच्यातून एक 50 गाड्या तयार होणार असतील तेवढ्या स्पेअर पार्ट मधून, तर त्या 50 गाड्या मग तयार करायच्या आणि पुढचं जे वेळानुसूची आहे मास्टर शेड्यूल, ते अजून नव्याने तयार करायचं आणि त्या 50 गाड्या तयार करून घ्यायच्या. अशा पद्धती याला मास्टर शेड्यूल किंवा सर्वांगीण अनुसूची असं म्हणतात. म्हणजे ठराविक मुदतीमध्ये स्पेअर पार्ट किंवा सुटे भाग बनवण्यास कालावधी द्यायचा आणि तेवढ्या कालावधीनंतर मुख्य जो भाग आहे स्पेअर पार्टसाठी बनवतो, मुख्य उत्पादन आपलं काय आहे, दुचाकी गाड्या बनवली, त्यासाठी ते स्पेअर पार्ट तयार ठराविक कालावधीमध्ये करून घ्यायचं आणि तेवढ्या कालावधीमध्ये जे स्पेअर पार्ट झाले त्याच्यामधून मुख्य जे आपलं उत्पादन आहे दुचाकी गाड्या बनवले ते तयार, त्याला सर्वांगीण अनुसूची असं म्हटलं जातं. दुसरं आहे उत्पादन अनुसूची, प्रोडक्शन शेड्यूल. इथं आपण पाहिलं सर्वांगीण मास्टर शेड्यूल, म्हणजे अगोदर छोटे छोटे जे सगळे भाग करायचे नंतर मुख्य उत्पादन करायचं. तर उत्पादन अनुसूची प्रोडक्शन शेड्यूलमध्ये तसं नसतं, हे याच्यापेक्षा वेगळं आहे. उत्पादन कार्याशी निगडीत असलेली प्रत्येक प्रक्रिया सुरू होण्याची तसेच संपण्याची वेळ नमूद केलेली असते. विभिन्न प्रक्रिया विशिष्ट क्रमाने व योग्य क्रमाने तसेच मुदतीत पूर्ण करणे आणि उद्योगाची कार्यक्षमता वाढवणे, म्हणजे प्रत्येक प्रक्रियेला इथं कालावधी दिलेला आहे. उदाहरणार्थ आता लाईन वरती काम असेल, समजा टाटा मोटर्स किंवा बजाज मध्ये लाईन वरती की वाहन उद्योगाचं जर उदाहरण आपण घेतलं तर बनवण्याचं काम असतं, तर तिथं काय केलं जातं की एक समजा टेम्पो तयार करायचे तुम्हाला, टेम्पो बजाज आपलं सॉरी टाटा मोटर्स मध्ये किंवा फोर्स मोटर्स मध्ये टेम्पो तयार करतो, तर टेम्पो तयार करत असताना तिथं अशी लाईन असते, तर ते टेम्पोचा एक 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 भाग असा बनवून शेवटी पूर्ण ती गाडी किंवा तो टेम्पो तयार होतो. तर असा प्रत्येक भाग जेव्हा आपण असेंबल करत जोडत जातो, तर त्या प्रत्येक भाग जोडायला त्या लाईनवरती किती कालावधी लागेल, किती वाजता सुरू झालं, किती वाजता संपणार आहे, किंवा पहिला पार्ट जोडायला 1 तास, पुढचा पार्ट जोडायला 1 तास, पुढचा पार्ट जोडायला 2 तास, त्यानंतर 1 तास, असं करत 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 शेवट लाईनवरती जेव्हा ते उत्पादन जाईल तेव्हा ते पूर्ण त्या ठिकाणी टेम्पो तयार झालेला असतो. असं प्रत्येक उत्पादन कार्याची जी कृती आहे, जे एक 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 छोटी जी कृती आहे त्याला असेंबल करत असताना त्या कृतीला किती वेळ लागेल हे पाहिलं जातं, याला प्रोडक्शन शेड्यूल असं म्हटलं होतं. आणि नंतर मग एकूण वेळ किती लागला ते उत्पादन तयार करण्यासाठी. तर अशा प्रकारे हे वेळ अनुसूचनाचे 2 मुख्य प्रकार आहेत, सर्वांगीण अनुसूचन मास्टर शेड्यूल आणि उत्पादन अनुसूचन प्रोडक्शन शेड्यूल. ओके, ठीक आहे, लिहून घ्या.